गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडेज लेक्चर वी लर्न वेरियस मेथड्स फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहल्स एंड फिनॉल्स. नाउ स्टार्ट फर्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्कोहल्स. अल्कोहल्स इट इज प्रिपेयर्ड फ्रॉम फर्स्ट अल्किल हैलाइड्स. अल्किल हैलाइड मीन्स आर एक्स, सिंबल आर एक्स. आर मीन्स अल्किल, एक्स मीन्स हैलाइड. दिस अल्किल हैलाइड ऑन हाइड्रोलाइसिस विद एक्वियस एनओएच टू गिव अल्कोहल. This RX, RX means alkyl halide on hydrolysis with aqueous NaOH to gives alcohol. To gives alcohol. For example, C2H5Br, ethyl bromide react with aqueous NaOH to gives C2H5OH plus NaBr. It is a first reaction to preparation of alcohol. From alkyl halide. Alkyl means R, halide means Na, fluorine, chlorine, bromine and iodine. This alkyl halide react with aqueous NaOH to give alcohol plus NaBr. This is a first reaction. Then second reaction to formation of alcohols by acid catalyzed hydration of alkenes. Second, by acid catalyzed hydration of alkenes. कशावरती reaction आहे? अल्किन वरती. अल्किन मीन्स CH2 डबल बॉन्ड CH2 इन प्रेजेंस ऑफ कार्बन डबल बॉन्ड कार्बन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मार्कोनिकोप्स रूल. दिस रिएक्शन एसिड कैटेलाइज्ड हाइड्रेशन ऑफ अल्किन्स इट इज फॉलोज बाय मार्कोनिकोप्स रूल. मार्कोनिकोप्स रूल मीन्स अनसिमेट्रिकल रिएजन. अनसिमेट्रिकल रिएजन इज एडेड अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल मीन्स दिस अनसिमेट्रिकल मीन्स बोथ पॉजिटिव एंड निगेटिव रिएजेंट आर डिफरंट. दिस अनसिमेट्रिकल रिएजेंट इज एडेड इन टू अनसिमेट्रिकल अल्किन. देन निगेटिव पार्ट ऑफ दिस रिएजेंट इट इज गेट अटैच्ड एटम विच कैरी लेस नंबर ऑफ हाइड्रोजन एटम. म्हणजे हा रिएजेंट मधला जो निगेटिव पार्ट आहे तो निगेटिव पार्ट कुठं अटॅच होणार आहे? अल्किनच्या लेस नंबर ऑफ हायड्रोजन एटम. ज्या कार्बन वरती हायड्रोजनची संख्या कमी असेल त्या कार्बन वरती हा निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे? तर अटॅच होणार आहे. इट इज ए मार्कोनिकोफ्स रूल. फॉर एक्झाम्पल, दिस ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन पासून अल्किन अल्कोहोल कसं तयार होईल? दिस अल्किन रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड. अल्किन रिएक्ट विथ सल्फ्युरिक. सल्फ्युरिक ऍसिड मीन्स H2SO4. H2SO4चं काय केलंय? HOSO3H. दिस OSO3H इट इज ए निगेटिव्ह पार्ट अँड हायड्रोजन इट इज ए पॉझिटिव्ह पार्ट. दिस अल्किन रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड टू प्रोड्यूस अल्किल हायड्रोजन सल्फेट. काय तयार झालं? अल्किन हायड्रोजन सल्फेट विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्ह अल्कोहोल. विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्ह अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH2. फॉर एक्झाम्पल, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस अल्किन रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड HOSO3H. इट इज ए निगेटिव्ह पार्ट, इट इज ए पॉझिटिव्ह पार्ट. देन दिस निगेटिव्ह पार्ट अटॅक हियर टू गिव्ह CH3. दिस कार्बन डबल बॉन्ड कार्बन इट इज कन्वर्ट इन टू सिंगल बॉन्ड CH2OSO3H. काय तयार झालं? CH3CH2OSO3H इट इज ए अल्किल हायड्रोजन सल्फेट. इट इज ए अल्किन हायड्रोजन सल्फेट. माहित आहे अल्किन कोण घेतलाय? इथिन आहे. इथिन रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड टू गिव्ह इथिल हायड्रोजन सल्फेट. विच ऑन हायड्रोलिसिस मीन्स एडिशन ऑफ वॉटर टू गिव्ह CH3CH2OH अँड अगेन फॉर्मेशन ऑफ H2SO4. दिस अगेन फॉर्मेशन ऑफ H2SO4. सेकंड एक्झाम्पल, CH3CH डबल बॉन्ड CH2. इट इज ए प्रोपेन. दिस प्रोपेन रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड HOSO3H. अकॉर्डिंग टू मार्कोनिकोप्स रूल, निगेटिव्ह पार्ट इट इज अटॅच्ड कार्बन ऍटम कॅरी लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. म्हणजे ह्यामध्ये कुठं आहे? फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. सेकंड कार्बन वरती काय? लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. देन दिस O-SO3H ऍट सेकंड कार्बन टू गिव्ह अल्किल हायड्रोजन सल्फेट. टू गिव्ह अल्किन हायड्रोजन सल्फेट. हिअर CH3 अँड ओ एस ओ थ्री
यस हेयर फॉर्मेशन ऑफ आइसोप्रोपिल. आइसो का म्हणले ह्याला, बिकॉज दिस इज अ सेकंड कार्बन एंड सेकंड कार्बनला निगेटिव्ह पार्ट अटॅच झाला, इट इज अ आयसो. इट इज फॉर्मेशन ऑफ आइसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. एंड दिस आइसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट ऑन एसिड हायड्रोलिसिस टू गिव्ह अल्कोहोल. टू गिव्ह अल्कोहोल काय, कोणता अल्कोहोल तयार होईल? आइसोप्रोपिल अल्कोहोल. इट इज अ सेकंड कार्बन और नाव काय असेल याचं आयुपीएसी नाव? प्रोपेन 2OL. दुसऱ्या कार्बनला ओएल आहे, प्रोपेन 2OL. इट इज अ सेकंड रिएक्शन, एसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. इन दिस रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किन. इट इज अ थ्री स्टेप रिएक्शन. इट इज अ थ्री स्टेप रिएक्शन, मीन्स मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन इट इज अ थ्री स्टेप. फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन, फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. सेकंड न्यूक्लियोफिलिक एडिशन ऑन कार्बोकटायन. एंड थर्ड डीप्रोटोनेशन, थर्ड डीप्रोटोनेशन. फर्स्ट स्टेप मेकॅनिझम ऑफ द फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन मीन्स कार्बन प्लस. देन सेकंड न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ ओएच मायनस ऑर वॉटर इन कार्बोकटायन. एंड थर्ड डीप्रोटोनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ एच प्लस. फॉर एक्झाम्पल कार्बन डबल बॉन्ड कार्बन रिएक्ट विथ एच थ्री ओ प्लस, रिएक्ट विथ एच थ्री ओ प्लस. फर्स्ट स्टेप काय? फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. हा कार्बोकटायन कसा तयार होईल? ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इन वन कार्बन. देअर दिस कार्बन डबल बॉन्ड कार्बन इट इज कन्वर्टेड इन टू कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. आणि ह्या कार्बन वरती काय ऍड झाला? हायड्रोजन. म्हणजे हा कसा तयार झाला? एक दोन तीन, तीनच बॉन्ड आहेत, म्हणजे हा कसा तयार झाला? पॉझिटिव्ह. हिअर फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. देन सेकंड स्टेप ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफिल, ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफॉल न्यूक्लिओफाइल ऑन दिस कार्बोकटायन. मीन्स इथे ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफाइल कोण असणार आहे? वॉटर. ऍडिशन ऑफ दिस न्यूक्लिओफाइल ऑन दिस कार्बोकटायन, ह्या पॉझिटिव्ह चार्ज वरती काय ऍड होणार आहे? वॉटर. दिस वॉटर ऍड टू कार्बोकटायन टू फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट. इंटरमिजिएट काय तयार होईल इथं? कार्बन, इथं काय आला? वॉटर. दिस देन दिस वॉटर इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज. हा काय आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. पॉझिटिव्ह चार्ज काय आला? ऑक्सिजन दोन बॉन्डिंग तयार करतो, पण इथे किती बॉन्ड तयार झाले? हायड्रोजनचे दोन आणि एक कार्बनचा. देन दिस ऑक्सिजन इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज. अँड थर्ड स्टेप काय? डीप्रोटोनेशन ऑफ एच प्लस. म्हणजे ह्या वॉटर मधला एक हायड्रोजन जर रिमूव्ह केला तर इथे फक्त काय राहणार आहे? ओ एच. इट इज अ थर्ड स्टेप डीप्रोटोनेशन ऑफ हायड्रोजन टू गिव्ह अल्कोहोल, टू गिव्ह अल्कोहोल OH एंड हिअर हायड्रोजन. इट इज अ मेकॅनिझम ऑफ दिस ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. थ्री स्टेप मेकॅनिझम, फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. सेकंड न्यूक्लिओफिलिक ऍडिशन ऑफ वॉटर ऑन कार्बोकटायन. थर्ड स्टेप डीप्रोटोनेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऍटम. देन थर्ड रिएक्शन टू फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. इट इज अ एंटी मार्कोनिकॉप्स रूल. इट इज एंटी मार्कोनिकॉप्स रूल, अपोजिट टू मार्कोनिकॉप्स रूल. फॉर एक्झाम्पल ऑर दिस रिएक्शन अल्किन रिएक्ट विथ डायबोरेन. डायबोरेन मीन्स बी टू एस सिक्स. अल्किन रिएक्ट विथ डायबोरेन टू फॉर्म ट्राय अल्किल बोरेन, आर थ्री बी ट्राय अल्किल बोरेन एज अ इंटरमिजिएट विच ऑन ऑक्सिडेशन विथ एच टू ओ टू हायड्रोजन पेरोक्साइड इन प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन मेडियम टू गिव्ह अल्कोहोल. इट इज अ टू स्टेप रिएक्शन. इट इज अ ऍडिशन रिएक्शन, ऍडिशन ऑफ बोरोन. अँड इट इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन, ऑक्सिडेशन विथ एच टू ओ टू टू गिव्ह अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल कार्बन डबल बॉन्ड कार्बन अल्किन रिएक्ट विथ बी टू एस सिक्स डायबोरेन टू गिव्ह ट्राय अल्किल बोरेन. म्हणजे हा जो अल्किन आहे तो किती वेळ राहणार आहे? तर तीन वेळा. दिस कार्बन इट इज अ थ्री टाइम एंड बोरॉन. इट इज अ थ्री टाइम्स एंड बोरॉन. इट इज अ ट्राय अल्किल बोरेन. एंड दिस ट्राय अल्किल बोरेन विच ऑन ऑक्सिडेशन विथ एच टू ओ टू टू गिव्ह अल्कोहोल, टू गिव्ह अल्कोहोल. मीन्स हा बोरॉन फक्त रिप्लेस कशाने झाला? ओ एच ने. इट इज फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. इट इज अ ऑक्सिडेशन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. बॅलन्सिंग कशा असेल रिएक्शन? दिस इज अ टू टाइम्स सिक्स, सिक्स टाइम ऑफ अल्किन रिएक्ट विथ बी टू एस सिक्स टू फॉर्म ट्राय अल्किल बोरेन. तीन अल्किल एंड एक बोरेन विच ऑन
oxidation with H2O2 to give alcohol. Fourth reaction, by reduction of carbonyl compound. Reduction means addition of hydrogen, and carbonyl compound means CO. Carbonyl compound means CO, carbon double bond oxygen. By reduction of carbonyl compound. Carbonyl compound kon kon det? Aldehyde, ketone and carboxylic acid. Three compounds, aldehyde, ketones and carboxylic acid. Then reduction of aldehyde and ketone in presence of hydrogen and nickel or LiAlH4. Hydrogen in presence of nickel or second kona LiAlH4, lithium aluminum hydride. These two or these both are reducing agent. H2 nickel and LiAlH4, it is both are reducing agent, means in presence of these two reagent addition of hydrogen. Then first reduction of aldehyde and ketones. Reduction of aldehyde and ketone in presence of H2Ni or LiAlH4. Aldehyde, it is converted into primary alcohol, and ketone, it is converted into secondary alcohol. For example, aldehyde RC double bond OH, it is a aldehyde. Aldehyde is a functional group COH. Reduction with to give RCH2OH, or in presence of second kind condition hai LiAlH4 in presence of H3O plus as a solvent. This aldehyde react with, or this aldehyde reduction on in presence of H2 nickel or LiAlH4 to give primary alcohol, and second ketone, for example RC double bond OR, ketones of functional group CO or R in presence of H2 nickel and LiAlH4 in presence of H3O plus as a solvent to give secondary alcohol. It is a secondary alcohol. This reduction of carbonyl compound. Carbonyl compound means presence of this carbonyl group. Mahacarbonyl group kuna kuna madhe present hai? Aldehyde, ketone and carboxylic acid. First, aldehyde and ketone. This aldehyde and ketone react with H2Ni or LiAlH4 to give aldehyde. It is converted into primary alcohol, and ketone, it is converted into secondary alcohol. Second carbonyl compound, carboxylic acid. Functional group of this carboxylic acid RC double bond OOH. This acid RCOOH react with LiAlH4 in presence of H3O plus as a solvent to give primary alcohol. Means RCOOH to give RCH2OH. This LiAlH4, it is a expensive reagent, therefore this acid first convert into ester. In presence of alcohol. Kasa ester tayar huli ta? R C double bond O O R dash means acid madla RCO and alcohol madla OR to formation of RCOO. Remaining kay tayar huli ta? Water plus water. Then this ester hydrogenation to give primary alcohol. RCH2OH. RCH2OH. And har halela again kay tayar huil? Again formation of R dash OH alcohol. It is a two step reaction. First step, this alcohol react with acid, formation of ester. And this ester again hydrogenation, means addition of hydrogen to give primary alcohol in presence of nickel palladium. Then this LiAlH4, it is reduced only functional group. This reducing agent LiAlH4, lithium aluminum hydride, it is reduced only functional group. Only functional group means aldehyde, ketone and COH. Reduce only this CHO, it is converted into CH2, here converted into CH2, here again converted into CH2, means CHO, it is converted into alcohol. These three convert into alcohol, but
दिस H2 इन प्रेजेंस ऑफ निकेल, H2 इन प्रेजेंस ऑफ निकेल इट रिड्यूस बोथ फंक्शनल ग्रुप एंड कार्बन डबल बॉन्ड कार्बन. दिस हाइड्रोजन प्रेजेंस ऑफ निकेल इट रिड्यूस बोथ फंक्शनल ग्रुप एंड कार्बन डबल बॉन्ड कार्बन. फॉर एग्जाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CHO इन प्रेजेंस ऑफ लिथियम एल्यूमिनियम हाइड्राइड, इन प्रेजेंस ऑफ लिथियम एल्यूमिनियम हाइड्राइड दिस लिथियम एल्यूमिनियम हाइड्राइड रिड्यूस ओनली दिस अल्डिहाइड ग्रुप. मीन्स फॉर्मेशन ऑफ CH3 CH डबल बॉन्ड CH हियर CH2 CH2OH. इथं काय तयार झालं, फक्त लिथियम एल्युमिनियम हायड्राइड मध्ये हा CHO चं कन्वर्जन फक्त CH2OH मध्ये झालं, पण हा कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे तसं राहिलाय. बट इन प्रेजेंस ऑफ हायड्रोजन निकेल दिस रिएजन रिड्यूस बोथ कार्बन डबल बॉन्ड कार्बन एंड दिस फंक्शनल ग्रुप. मीन्स हियर फॉर्मेशन ऑफ CH3 CH CH2 CH2 CH2OH. दिस इज ए टू टाइप्स ऑफ रिएजन, लिथियम एल्युमिनियम हाइड्राइड एंड हाइड्रोजन इन प्रेजेंस ऑफ निकेल. बोथ आर रिड्यूसिंग एजन, बोथ आर रिड्यूसिंग एजन, बट दिस लिथियम एल्युमिनियम हाइड्राइड रिड्यूस ओनली फंक्शनल ग्रुप CHO CO एंड COOH. बट दिस हाइड्रोजन इन प्रेजेंस ऑफ निकेल दिस रिड्यूस बोथ कार्बन डबल बॉन्ड कार्बन एंड फंक्शनल ग्रुप. म्हणजे एकच रिएजंट आहे, एकच रिएक्टंट आहे, दोन कंडिशन आहेत, दोन्ही कंडिशन दोन्ही पण रिड्यूसिंग एजंट आहेत, पण दोन्ही पासून तयार होणारा प्रोडक्ट काय आहे, डिफरंट आहे. इट इज ए रिड्यूसिंग एजंट. देन फिफ्थ रिएक्शन टू फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल एडिशन ऑफ ग्रिग्नार रिएजन, एडिशन ऑफ ग्रिग्नार रिएजन मीन्स ग्रिग्नार रिएजन RMGX, RMGX मीन्स ग्रिग्नार रिएजन. R मीन्स अल्किल मॅग्नेशियम, X मीन्स हलाइड्स. देन अल्डिहाइड और कीटोन रिएक्ट विथ ग्रिग्नार रिएजन फॉर्मेशन ऑफ अडक्ट एंड दिस अडक्ट अगेन हायड्रोलिसिस टू गिव अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल दिस CO, इट इज ए कीटोन ग्रुप. दिस इज ए पार्शली पॉझिटिव्ह, दिस इज ए पार्शली निगेटिव्ह. दिस कीटोन रिएक्ट विथ ग्रिग्नार रिएजन, दिस कीटोन रिएक्ट विथ ग्रिग्नार रिएजन RMGX. दिस R इट इज ए निगेटिव्ह एंड MGX इट इज ए पॉझिटिव्ह. आता इथं काय होईल, इथं हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, इथं R निगेटिव्ह आहे, MG पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ह्या मधला निगेटिव्ह पार्ट कुठं ऍड होणार आहे, कार्बन वरती, अँड पॉझिटिव्ह पार्ट कुठे जाणार आहे, ऑक्सिजन वरती. टू फॉर्मेशन ऑफ अडक्ट, टू फॉर्मेशन ऑफ अडक्ट इन प्रेजेंस ऑफ ड्राय इथर, इन प्रेजेंस ऑफ ड्राय इथर कसं तयार होईल, इथं ऑक्सिजन वरती काय आला, MGX, कार्बन वरती काय आला, अल्किल ग्रुप, कार्बन वरती अल्किल ग्रुप. इट इज ए अडक्ट, इट इज ए फॉर्मेशन ऑफ अडक्ट, फॉर्मेशन ऑफ अडक्ट अँड दिस अडक्ट अगेन हायड्रोलिसिस टू गिव्ह अल्कोहोल. म्हणजे हा OMGX इथं काय तयार होईल, वॉटर मधला H इथं जाणार आणि राहिलेला जो OH आहे तो कुठे जाणार, MG वरती. म्हणजे काय तयार झाला, कार्बन OH R प्लस इथं काय तयार होईल, MGX एन हा OH. हियर फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल फॉर्मालडिहाइड, फॉर्मालडिहाइड HC डबल बॉन्ड OH प्लस RMGX, सपोज RMGBr, फॉर्मालडिहाइड HCOH प्लस RMGBr, देन दिस निगेटिव्ह MGBr ऍड टू ऑक्सिजन अँड दिस R ऍड टू कार्बन. हिअर फॉर्मेशन ऑफ अडक्ट काय तयार होईल, इथं कार्बन वरती हा कोणाला, MGBr, कार्बन वरती हे दोन हायड्रोजन आणि राहिलेला R कुठं आला, ऑक्सिजन कार्बन वरती. इट इज ए अडक्ट. हा काय तयार झाला, अडक्ट तयार झाला. विच ऑन हायड्रोलिसिस, विच ऑन हायड्रोलिसिस इन प्रेजेंस ऑफ H3O प्लस टू गिव्स HCH हियर OH एंड R. म्हणजे हा काय तयार झाला, RCH2OH. इट इज ए प्रायमरी अल्कोहोल, फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. देन कीटोन, कीटोन मीन्स RC डबल बॉन्ड O R. दिस इज ए सपोज फर्स्ट, इट इज ए सेकंड, R1CO ROO R डबल प्लस RMGBr प्लस RMGBr. देन सेम
दिस रिएक्शन आर सी ओ वरती कोण आला एम जी बी आर इथे आल डबल डैश आर सिंगल आणि हा काय आला आर आला देन एसिड हायड्रोलिसिस नंतर काय होईल इथं आर सी ओ एच आर डबल डैश एंड आर मीन्स इट इज ए टर्शरी अल्कोहोल इट इज फॉर्मेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल दिस फॉर्मल्डिहाइड इट इज कन्वर्ट इन टू प्राइमरी अल्कोहोल कीटोन इट इज कन्वर्ट इन टू टर्शरी अल्कोहोल एंड अल्डिहाइड अल्डिहाइड मीन्स अल्डिहाइड मध्ये कोण असणार आहे आर सी एच ओ आर सी फॉर्मल्डिहाइड म्हणजे इथं काय आहे एच सी एच ओ एच सी एच ओ इट इज नो एनी अल्किल ग्रुप बट अल्डिहाइड आर सी एच ओ इट रिएक्ट विथ आर एम जी बी आर टू फॉर्मेशन ऑफ अडक्ट अडक्ट कसा तयार होईल इथं आर सी ओ एम जी बी आर हायड्रोजन एंड हियर आर एंड दिस अडक्ट अगेन हायड्रोलिसिस इन प्रेजेंस ऑफ एच थ्री ओ प्लस टू गिव्स आर सी ओ एच एच एंड आर म्हणजे इथं काय तयार झाला आर सी एच आर ओ इट इज फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल इट इज फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल मीन्स एडिशन ऑफ ग्रिग्नार रिएजंट एडिशन ऑफ ग्रिग्नार रिएजंट ऑन अल्डिहाइड एंड कीटोन टू गिव्स अडक्ट अडक्ट मध्ये काय तयार होणार आहे ह्या रिएजंट मधला एम जी एक्स जो पॉझिटिव्ह आहे तो कार्बोनिल कार्बनच्या ऑक्सिजन वर तयार होतोय आणि इथं काय तयार होतोय अडक्ट तयार होतोय अडक्ट काय सी ओ एम जी एक्स आर एंड धीस अगेन अडक्ट हायड्रोलिसिस टू गिव्स अल्कोहोल इट इज ए फिफ्थ रिएक्शन सेकंड प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स फिनॉल मीन्स इट इज ए एरोमॅटिक हायड्रोक्सिल कंपाउंड बेन्झिन बेन्झिन मधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला ओ एच इट इज ए फिनॉल देन फिनॉल इट इज प्रिपेअर्ड बाय फर्स्ट क्लोरोबेन्झिन इट इज ए डाव प्रोसेस क्लोरोबेन्झिन मीन्स दिस बेन्झिन एंड वन हायड्रोजन ऑफ दिस बेन्झिन इट इज रिप्लेस बाय सी एल इट इज ए क्लोरोबेन्झिन दिस क्लोरोबेन्झिन फ्यूज विथ एनएओएच क्लोरोबेन्झिन फ्यूज विथ NaOH at high pressure and temperature. High pressure and temperature is 623 Kelvin temperature and 150 atmospheric pressure to give sodium phenoxide. To give sodium phenoxide means O minus Na plus. आता O minus Na plus कुठला तयार झालाय? This NaOH. This O minus and Na प्लस क्लोरोबेन्झिन मधला सीएल कशाने रिप्लेस झाला ओ मायनस एनए प्लस इट इज ए सोडियम फिनॉक्साइड अँड दिस सोडियम फिनॉक्साइड ट्रीटेड विथ डायल्यूट एससीएल टू गिव्स फिनॉल इट इज ए फर्स्ट रिएक्शन इट इज दिस रिएक्शन इज कॉल्ड एज डाव प्रोसेस फर्स्ट रिएक्शन काय आहे दिस फिनॉल इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम क्लोरोबेन्झिन इन प्रेझेन्स ऑफ एनएओएच एनएओएच मधला ओ मायनस एनए प्लस हा कशाने रिप्लेस झाला सीएल सीएलच्या जागी कोण आला ओ मायनस एनए प्लस इट इज ए सोडियम फिनॉक्साइड एंड दिस सोडियम फिनॉक्साइड ऑन ट्रीटमेंट विथ डायल्यूट एससीएल टू गिव्स फिनॉल देन सेकंड रिएक्शन दिस फिनॉल इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम क्युमिन क्युमिन मीन्स आयसोप्रोपिल बेन्झिन क्युमिन मीन्स आयसोप्रोपिल बेन्झिन इट इज ए कमर्शियली मेथड दिस क्युमिन काय फॉर्म्युला असेल आयसोप्रोपिल बेन्झिनचा दिस बेन्झिन ह्या बेन्झिनला कोणता ग्रुप आहे आयसोप्रोपिल आयसोप्रोपिल मीन्स सी एच हिअर सी एच थ्री अँड हिअर सी एच इट इज ए क्युमिन क्युमिनचं दुसरं नाव काय आहे आयसोप्रोपिल बेन्झिन दिस क्युमिन ऑन एअर ऑक्सिडेशन मीन्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थॅलेट इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅप्थॅलेट टू गिव्ह क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड टू गिव्ह क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड काय फॉर्म्युला क्युमिन हायड्रोपेरॉक्साइडचा म्हणजे इथं काय आला कार्बन हा सी एच थ्री अँड सी एच थ्री अँड एअर ऑक्सिडेशन मीन्स ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड ऍडिशन ऑफ ऑक्सिजन मधला इथं काय तयार झाला पेरॉक्साइड इथं काय तयार झालं पेरॉक्साइड मीन्स एच ओ ओ एच अँड एच फक्त कशाने रिप्लेस झालाय हा क्युमिनने इट इज ए क्युमिन पेरॉक्साइड अँड दिस क्युमिन पेरॉक्साइड विच ऑन डायल्यूट एसिड डिकम्पोजिशन विथ डायल्यूट एसिड टू गिव्स फिनॉल एंड एसिटोन एज अ बाय प्रोडक्ट एंड एसिटोन एज अ बाय प्रोडक्ट इट इज ए सेकंड
रिएक्शन। सेकंड रिएक्शन क्या है, फिनॉल तैयार कराएगी, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्यूमिन, क्यूमिन मीन्स आइसोप्रोपिल बेंजीन, का आइसोप्रोपिल बेंजीन एंड बेंजीन ला कोणता ग्रुप प्रेजेंट है, आइसोप्रोपिल। दिस आइसोप्रोपिल और क्यूमिन ऑन एयर ऑक्सीडेशन विथ कोबाल्ट नेप्थेलेट टू गिव क्यूमिन हाइड्रोपेरोक्साइड, टू गिव क्यूमिन हाइड्रोपेरोक्साइड, हाइड्रोपेरोक्साइड मीन दिस ओ ओ एच, एंड दिस हाइड्रोपेरोक्साइड विच ऑन डीकम्पोजिशन विथ डायलूट HCl और डायलूट एसिड टू गिव फिनॉल एंड बाय प्रोडक्ट एज अ एसिटोन, एसिटोन इट इज ए बाय प्रोडक्ट। देन थर्ड रिएक्शन, दिस फिनॉल इट इज प्रिपेयर्ड फ्रॉम बेंजीन सल्फोनिक एसिड, फिनॉल इट इज प्रिपेयर्ड फ्रॉम बेंजीन सल्फोनिक एसिड, बेंजीन सल्फोनिक एसिड मीन्स दिस बेंजीन एंड बेंजीन वरती कोणता ग्रुप असणार आहे, SO3H, इट इज ए बेंजीन सल्फोनिक एसिड। दिस बेंजीन सल्फोनिक एसिड ऑन न्यूट्रलाइजेशन ऑन NaOH, ऑन न्यूट्रलाइजेशन ऑन NaOH टू गिव सोडियम बेंजीन सल्फोनेट, टू गिव सोडियम बेंजीन सल्फोनेट, म्हणजे इथं काय तयार झालं, इथं काय आहे बेंजीन सल्फोनिक एसिड, म्हणजे बेंझिन ला कोणता ग्रुप अटॅच आहे, SO3H, ऑन न्यूट्रलाइजेशन बाय NaOH, NaOH म्हणजे हा O मायनस एन Na प्लस, यामधला कोणता त्याला हायड्रोजन कोणता रिप्लेस झालाय, Na प्लस, इट इज फॉर्मेशन ऑफ सोडियम बेंझिन सल्फोनेट, काय तयार झालं सोडियम बेंझिन सल्फोनेट विच ऑन फ्यूज्ड विथ सॉलिड NaOH, विच ऑन फ्यूज्ड विथ सॉलिड NaOH एट 573 केल्विन टू गिव सोडियम फिनॉक्साइड, टू गिव सोडियम फिनॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड मीन्स ओ मायनस एन Na प्लस। इथं जो सोडियम बेंझिन सल्फोनेट जो तयार झालाय त्याच्यावरती अगेन कशाची रिएक्शन झाला, सॉलिड NaOH टू गिव सोडियम फिनॉक्साइड, हा बेंझिन एंड ओ मायनस मीन्स फिनॉक्साइड, आणि फिनॉक्साइडला काय ऍड आहे Na प्लस मीन्स सोडियम फिनॉक्साइड, एंड दिस सोडियम फिनॉक्साइड फॉलोड बाय एसिड हायड्रोलिसिस इन प्रेजेंस ऑफ डायलूट HCl टू गिव फिनॉल, टू गिव फिनॉल, इट इज ए थर्ड रिएक्शन प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम बेंजीन सल्फोनिक एसिड, दिस बेंजीन सल्फोनिक एसिड न्यूट्रलाइजेशन बाय NaOH टू गिव सोडियम बेंजीन सल्फोनेट, सोडियम बेंजीन सल्फोनेट विच ऑन फ्यूज्ड विथ सॉलिड NaOH, सॉलिड NaOH इन प्रेजेंस ऑफ 573 केल्विन टू गिव सोडियम फिनॉक्साइड, एंड दिस सोडियम फिनॉक्साइड अगेन फॉलोड बाय रिएक्शन विथ डायलूट HCl टू गिव फिनॉल, इट इज ए थर्ड रिएक्शन। फोर्थ रिएक्शन टू प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम एनिलीन, एनिलीन मीन्स बेंजीन, एंड इन बेंजीन वन हाइड्रोजन इट इज रिप्लेस बाय NH2, इट इज ए एनिलीन, दिस एनिलीन ट्रीटेड विथ नायट्रस एसिड, एनिलीन ट्रीटेड विथ नायट्रस एसिड, दिस नायट्रस एसिड HNO2 इट इज प्रिपेर्ड फ्रॉम रिएक्शन ऑफ NaNO2 प्लस HCl, इट इज प्रिपेर्ड बाय रिएक्शन NaNO2 प्लस HCl, दिस एनिलीन रिएक्ट विथ नायट्रस एसिड एट लो टेम्परेचर 273 केल्विन टू फॉर्म बेंझिन डायझोनियम क्लोराइड, टू फॉर्म बेंझिन डायझोनियम क्लोराइड, डायझोनियम मीन्स दोन यन एंड क्लोरीन, डायझोनियम क्लोराइड, दिस बेंझिन डायझोनियम क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस टू गिव फिनॉल, ऑन हायड्रोलिसिस टू गिव फिनॉल प्लस इवोल्यूशन ऑफ N2 गैस, इट इज ए फोर्थ रिएक्शन। नेक्स्ट पॉइंट, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स एंड फिनॉल। फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस, नेचर ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस इन बोथ अल्कोहोल एंड फिनॉल प्रेजेंट OH ग्रुप, बोथ अल्कोहोल एंड फिनॉल प्रेजेंट OH ग्रुप, एंड दिस OH ग्रुप आर व्हेरी पोलार मोलिक्यूल, दिस व्हेरी पोलार मोलिक्यूल बिकॉज दिस इज ए ओ मायनस एन एच प्लस, प्रेजेंट ओ मायनस एन एच प्लस, देन दिस पोलार OH ग्रुप इन अल्कोहोल एंड फिनॉल आर हेल्ड टुगेदर बाय स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स नेमली हायड्रोजन बॉन्डिंग, नेमली हायड्रोजन बॉन्डिंग, म्हणजे अल्कोहोल अँड फिनॉल मध्ये स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स प्रेझेंट आहे बिकॉज प्रेझेन्स ऑफ पोलार OH ग्रुप, एंड दिस स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्स इट इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्डिंग। सपोज दिस इज ए वन अल्कोहोल एंड दिस इज ए अनादर अल्कोहोल मोलिक्युल, हा फर्स्ट हा सेकंड दोन्ही पण काय आहेत, आर ओ एच, आर ओ एच,
Then here formation of hydrogen bonding, intermolecular force of hydrogen bonding. महा intermolecular force को नाम दे तैयार होता है. Partially positive hydrogen, it is attached to strongly electronegative atoms. This partially hydrogen atom, it is attached to strongly electronegative atom. Here formation of hydrogen bonding. Then in phenol, this OH, this first phenol, and this first phenol, it is attached to second phenol. This first phenol, this is a second phenol. पहला phenol मदला oxygen, दूसरे phenol मदला hydrogen बरोबर क्या करते हो? Reaction तैयार करते हो. Means this partially positive hydrogen of one phenol attached to strongly electronegative atom of second phenol. Then here formation of hydrogen bonding. It is a intermolecular hydrogen bonding. This formation of intermolecular hydrogen bonding between alcohol and phenol, it is due to presence of polar OH group. It is called as hydrogen bonding. Then second physical property, physical state of alcohol and phenol. Physical state of alcohol and phenol. Then lower alcohols are colorless toxic liquid having characteristic alcoholic odor, and pure alcohols are toxic low melting solid having characteristics carbonic or phenolic odor. It is a physical state. Then third physical property of alcohol and phenol, boiling point. Then boiling point of alcohol and phenol are increases with increasing molecular mass. Boiling point of alcohol and phenol increases with increasing molecular mass. जो molecular mass जैसे वाढत जाईल तसे alcohol and phenol चा boiling point का होणार आहे, increase होणार आहे. Then boiling point of alcohol phenol, it is also increased by increasing number of carbon atom due to increase van der Waals force. म्हणजे कार्बन ची संख्या जस जशी वाढत जाईल तस तस बॉइलिंग पॉइंट पण त्याचा काय होणार आहे, इंक्रीज होणार आहे. एंड दिस बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस विथ इंक्रीजिंग ब्रँचिंग ऑफ कार्बन चेन. म्हणजे बॉइलिंग पॉइंट कुठे कुठे इंक्रीज होतोय? बॉइलिंग पॉइंट इंक्रीज विथ इंक्रीजिंग मॉलिक्युलर मास, बॉइलिंग पॉइंट इंक्रीज विथ इंक्रीजिंग नंबर ऑफ कार्बन एटम मीन इन स्ट्रेट चेन. बट बॉइलिंग पॉइंट डिक्रीज विथ इंक्रीजिंग ब्रँचिंग ऑफ कार्बन एटम. फॉर एक्झाम्पल CH3OH, CH3CH2OH, CH3CH2CH2OH. इट इज ए स्ट्रेट चेन. इथे एक कार्बन आहे, दोन आहेत, इथं तीन कार्बन आहेत. म्हणजे मॉलिक्युलर मास काय झालं, तीन इंच फर्स्ट सेकंड थर्ड इंक्रीज होत गेलं. मॉलिक्युलर मास इंक्रीजेस, देअर बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इंक्रीजेस. इन फर्स्ट 65, सेकंड 78 अँड थर्ड 97 डिग्री सेल्सिअस. इन ब्रँचिंग इंक्रीजेस देअर बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. मीन्स एक्झाम्पल CH3CH2CH2CH2OH. इट इज ए स्ट्रेट चेन. हिअर काय झालंय, सेकंड कार्बनला काय आलं, इथं एक ब्रँच आला, इथं काय आलंय, हा OH चा सेकंड कार्बन आहे, हा कसा आहे, टर्शरी कार्बन. मीन्स इन नॉर्मल और इन स्ट्रेट चेन बॉइलिंग पॉइंट 118 डिग्री. बट आयसो मीन्स इट इज ए आयसो, बट इट इज ए सेकंड कार्बन. बट हियर दिस OH, इट इज नॉट अटॅच टू दिस कार्बन, दिस इज ए आयसो. आयसो मध्ये किती बॉइलिंग पॉइंट 108, देन सेकंडरी 99, टर्शरी 83 डिग्री सेल्सिअस. मीन्स बॉइलिंग पॉइंट ऑफ दिस ब्रँचेस इंक्रीजेस, देअर बॉइलिंग पॉइंट ऑल्सो डिक्रीजेस. देन प्रायमरी इट इज मोर बॉइलिंग पॉइंट, आयसो, सेकंडरी अँड टर्शरी. म्हणजे टर्शरी तर काय, सेकंड अँड टर्शरी तर काय आलंय, ब्रँचिंग इन्क्रीज झाले. इथं स्ट्रेट चेन मध्ये 1, 2, 3, 4 कार्बन आहेत, पण इथे किती आहेत, 1, 2 आणि 3च आहेत. म्हणजे ब्रँचिंग इन्क्रीजेस, देअर बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. इन फिनॉल, फिनॉल मध्ये पण काय होणार आहे, मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, देअर बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. इन फिनॉल 182 डिग्री. इयर काय, फिनॉल एक CH3 अटॅच आहे, म्हणजे ह्या फिनॉल पेक्षा CH3 चं मॉलिक्युलर मास काय झालं, इथं इन्क्रीज झालं. मीन्स बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस. इन थर्ड
OH ला अगेन अटैच कोण आहे, NO2। CH3 पेक्षा NO2 चं मॉलिक्युलर मास मॅक्झिमम आहे, मीन्स इट इज ऑल्सो इन्क्रीज बॉइलिंग पॉइंट। अगेन दिस पॅरा नायट्रो फिनॉल, मीन्स इन फिनॉल ऑल्सो मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, देअर बॉइलिंग पॉइंट ऑल्सो इन्क्रीजेस। म्हणजे बॉइलिंग पॉइंट कधी कधी इन्क्रीज होतंय, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास, सेकंड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ कार्बन एटम इन स्ट्रेट चेन, एंड थर्ड बॉइलिंग पॉइंट डिक्रीज विथ इन्क्रीजिंग ब्रँचिंग ऑफ कार्बन एटम। म्हणजे स्ट्रेट चेन मध्ये बॉइलिंग पॉइंट मॅक्झिमम आहे, दॅन ब्रँचिंग, अँड ब्रँचिंग मध्ये काय प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी, टर्शरीचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी आहे। अँड लास्ट फिजिकल प्रॉपर्टी सॉल्युबिलिटी, सॉल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल, फिनॉल्स अँड लोअर अल्कोहोल्स, लोअर अल्कोहोल्स मीन्स अप टू थ्री कार्बन, अप टू थ्री कार्बन फिनॉल्स अँड अप टू थ्री कार्बन अल्कोहोल शो सॉल्युबिलिटी इन वॉटर, शो सॉल्युबिलिटी इन वॉटर ड्यू टू देअर एबिलिटी टू फॉर्मेशन ऑफ इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर। अल्कोहोल अँड फिनॉलची एबिलिटी काय आहे, टू फॉर्मेशन ऑफ इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर। फॉर एक्झाम्पल दिस ROH हा काय अल्कोहोल आहे, ROH दिस इज ए फर्स्ट वॉटर मॉलिक्युल, दिस इज ए सेकंड वॉटर मॉलिक्युल। आता हा फर्स्ट मधला काय आलाय, हायड्रोजन रिएक्ट विथ अल्कोहोल मधला ऑक्सिजन, देन सेकंड वॉटर मॉलिक्युल, वॉटर मॉलिक्युल मधला ऑक्सिजन अँड अल्कोहोल मधला हायड्रोजन, हिअर फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग। म्हणजे फर्स्ट काय हायड्रोजन बॉन्डिंग, इट इज फॉर्म इन बिटवीन अल्कोहोल अँड वॉटर। सिमिलरली इन फिनॉल, AR मीन्स फिनॉल, AR मीन्स बेंझिन रिंग, हिअर ऑल्सो सेम, फिनॉल मधला ऑक्सिजन रिएक्ट विथ वॉटर मधला हायड्रोजन, किंवा फिनॉल मधला हायड्रोजन रिएक्ट विथ वॉटर मधला ऑक्सिजन, हिअर फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन फिनॉल अँड वॉटर।